नमस्कार शेतकरी मित्रांनो, नॅचरल फार्मर्समध्ये आपले सहज स्वागत आहे. आपण आज या ठिकाणी हरभरा या मुख्य पिकावरती बीज संस्कार करणार आहोत. त्याचबरोबर सहजीवन म्हणून मका, पक्षी थांबे म्हणून मका, इकडे पक्षी थांब्यासाठी थोडं ज्वारी म्हणजे शाळू, हा शाळू आहे, मेथी, मोहरी आणि जवस, हे जवस आहेत. हे जवस या सर्वांना आपण आज बीज संस्कार करणार आहोत. त्यासाठी आपण हे बीजामृत बनवून ठेवलेलं आहे, थोडंसं हलवून घेऊ आपण. बीजामृत आपण हलवून घेतलेलं आहे. आता हे जे हरभर आहेत हे मोठ्या घमेलामध्ये आपण ओतून घेऊया. याच्यामध्ये मेथीही टाकून देऊया आपण, याच्यामध्ये मोहरी टाकून देऊया आपण. याच्यामध्ये आपण जवस टाकूया. हे सर्व टाकून झालेलं आहे. आता याच्यावरती हे जे बीजामृत आहे हे अंदाजे शिंपडायचं आपल्याला, अंदाजे, प्रत्येकाला अंदाज असतोच. अंदाजे शिंपडून घ्यायचं आहे बीजामृत आणि याला मिक्स करायचं आहे, चांगलं मिसळून घ्यायचं आहे. जास्त झालं नाही पाहिजे आणि कमीही झालं नाही पाहिजे. आता आपण हे जे बीजामृत आहे हे जे आपण हलवून घेतलंय मगाशी, परत एकदा हलवूया. याच्यावरती अंदाजे टाकायचं, अंदाजे बस. मी टाकलं अंदाजे घ्यायला, असं हलवून घ्यायचं. थोडस कमी पडलेलं आहे, थोडं आपण टाकून देऊ आता वरून. हे सर्व छान पैकी मिसळलेलं आहे. आता आपण आता याला सावलीमध्ये वाळत घालायचं. हे इकडे दाखवा, इकडे दिसतंय का? दिसतंय. हे आपल्याला सावलीमध्ये वाळत घालायचं आहे.
आता हे जे मका आहेत आणि ज्वारी यालाही आपण बी संस्कार करून घेऊया. आणि आता ज्वारी आपण वेगळी पेरणार आहे शाळो, तसं त्यालाही थोडं बी संस्कार करून घेऊ आपण. दिसत का मला? आता हे बीज संस्कार आपले पूर्ण झालेले आहेत. ती आहे की मग आपण या हरभऱ्यामध्ये थोडे पक्षी थांबे म्हणून मका टाकलेले आहे व्हाईट वाली पांढरी, आणि थोडस हे ज्वारी पण टाकूया. अंदाजे इतकीशी ज्वारी टाकूया, याच्यावर त्याच्यावर काही रोग किडी येतील हरभऱ्यावरती, आळी पडेल त्यावेळेला पक्षी जे येतील त्या ह्या मका आणि शाळू ज्वारीवरती बसतील आणि जे रोग किडे येणार आहे ते उचलून खातील. तसे त्यासाठी त्यांना पक्षी थांबे आवश्यक आहे, म्हणून पक्षी थांबे हे पाहिजेतच केले पाहिजेत. त्यासाठी आपण हे ज्वारी आणि मका याच्यात मिसळलेले आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण याच्यामध्ये थोडं झेंडूचे पण बीज टाकूया. त्याच्यावरती थोडं बीज संस्कार करूया आपण. याच्यावरती थोडं अंदाजे टाकायचं, जास्त टाकायचं नाही, जास्त झालं थोडंसं. बीज संस्कार केल्यामुळे उगवण क्षमता ही 100% 99% होतेच, काही वादच नाही. बुरशीजन्य जे रोग आहेत पिकावरती येणारे ते होत नाहीत. हे सगळं विस्कळून टाकूया याच्यामध्ये. हे आता गोळे झालेत, वाळल्यानंतर ते वेगळं आपोआप होऊन जाईल. गम्याला आपटून घेतलं म्हणजे यातलं सर्व झेंडूचेच पडलेलं आहे. मित्रांनो हा झेंडू जरा दिसंस्कार करण्यासाठी अगोदरच घ्यायला हवा होता, घेतलेला नाही, थोडा विसरलो होतो, पाठीमागून घेतला. आता हे तासा 2 तास वाळून जाईल. 11 वाजता पेरणी याची आपण करणार आहोत. आता 8:30 वाजले आहेत, तोपर्यंत हे चांगलं सुकून जाईल. दोन हात द्यायचा ह्याला आणि पेरणी करून टाकायची. धन्यवाद. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा,
घंटीचं बटन नक्कीच दाबा. धन्यवाद.